नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा मध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपल्या स्क्रीनवरती आशिष घुरमे, हा तसा मूळचा लातूरचा, पण सध्या चीनच्या आणि पूर्वीचं ज्याला कोरोनाचं एपिक सेंटर म्हणून ओळखलं गेलं त्या वुहानमध्ये सध्या उभा आहे. आणि मला आशिषकडनं हे समजून घ्यायचं आहे की भारतीय माध्यमामध्ये, कारण आपल्याकडे डॉक्टर अचल श्रीखंडेंनी जी माहिती एबीपी माझाला दिली त्यानंतर बऱ्याच प्रेक्षकांच्या फार आश्चर्यकारक त्यांना वाटल्या अशा त्या भावना व्यक्त झाल्या. एक प्रकारे त्यांना दिलासाही मिळाला, कारण भारतीय माध्यमामध्ये आशिष तू आता 15 दिवसापूर्वीच मला वाटतं भारतातून चीनला गेलेला आहेस. राईट, तर 8 दिवसापासून आपल्याकडे अक्षरशः चीनमध्ये मृत्यूचे थैमान सुरू आहे. रुग्णालय ओव्हरवेल्म झालेली आहे, तिथं रुग्णालयामध्ये जागा मिळत नाहीये, अशा पद्धतीची रिपोर्टिंग सुरू आहे. तो गेल्या 8 दिवसामध्ये तू वुहानमध्ये पोहोचल्यानंतर वुहानमध्ये जे बघत आहेस ते काय आहे, काय चित्र आहे तिथल्या? सर, वुहानमध्ये तर सध्या सगळं नॉर्मल झालेलं आहे, म्हणजे लोक सगळे शॉप्स ओपन्स आहेत आणि लोकांना ये जा करण्यासाठी काही रिस्ट्रिक्शन नाहीत आणि नाही काही लोकांसाठी काही गाईडलाईन्स दिलेले आहेत. म्हणजे पहिल्यासारखं नॉर्मल झालेलं आहे असं म्हणू शकतो आपण, पण कोविडच्या केसेस थोड्या बहुत आहेत वुहानमध्ये सध्या. पण ऍज कम्पेअर टू बीजिंग आणि गुंजव, कोविडच्या केसेस वुहानमध्ये नाही तेवढ्या प्रमाणात. राईट, वुहानची लोकसंख्या किती आहे? तू ज्या विद्यापीठात शिकतोस त्या विद्यापीठामध्ये किती परदेशी विद्यार्थी शिकतात, किती चीनी विद्यार्थी शिकतात? मी ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकतो त्याचं नाव आहे हुबेई युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी शॅनिंग सिटी, जो वुहानचाच भाग आहे. आणि त्यामध्ये जवळपास 20,000 चायनीज मुलं शिकतात आणि जवळपास आम्ही 200 फॉरेन ग्रॅज्युएट्स शिकतात. आणि वुहान किती मोठं शहर आहे, तिथे आंतरराष्ट्रीय फ्लाइट किती येतात? वुहान सिटी एज कम्पेअर टू आपल्याकडे म्हणजे मुंबई सारखं एक मोठं शहर आहे म्हणजे चायनामधलं. आणि तिथं आंतरराष्ट्रीय विमानतळ पण आहे माझ्या माहितीनुसार तिथे. वुहान इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. सो आता तुझ्या मते गेल्या 8 दिवसामध्ये वुहानच्या रस्त्यावरती पॅनिक सिच्युएशन आहे, तिथल्या ज्या स्मशानभूमी आहेत, माझा प्रश्न पूर्ण होते, तिथल्या ज्या स्मशानभूमी आहेत त्या स्मशानभूमीमध्ये मृतदेहाच्या रांगा लागलेल्या त्यांचं दफनविधी करण्यासाठी, असं तू बघितलंस का किंवा तिथली लोक चिंतेत आहेत? नाही सर, इथे तसं काही नाहीये, कारण की मी तुम्हाला स्ट्रीट दाखवू शकतो. इथे नॉर्मल एज चालू आहे, मेडिकल अप्लायन्सेस पण भेटत आहेत, म्हणजे जसं की सगळ्या टॅबलेट्स ते भेटत आहेत. म्हणजे जे सिच्युएशन दाखवत आहेत जसं की मेडिसिनच कमी पुरवठा आहे इथे, तसं काही नाहीये वुहान शहरात. तर आता तू आपल्या प्रेक्षकांसाठी तुझा कॅमेरा फ्लिप कर आणि तू सध्या कुठे उभा आहेस, त्या स्ट्रीटचं नाव काय, ते चालत चालत आम्हाला सगळं डिस्क्राइब सांग. हे चॉंगकिंग स्ट्रीट आहे, आमचं हुबेई युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं ईस्ट गेट आहे आणि हा ह्याचं बस स्टॉप आहे आणि हा रोड जातो सरळ वॉलमार्ट साठी. आणि इथे म्हणजे जवळपास इथं पुढे मोठ्या चौशीज आहेत, म्हणजे जे आपण काय म्हणतो शॉपिंग मॉल म्हणतात त्याला चायनीज मध्ये चौशी म्हणतात. तू त्या शॉपिंग मॉल पर्यंत बोलत चल, हा पुढे सांगत राहत. सध्या इथं म्हणजे सगळं नॉर्मल स्ट्रीट फूड ते अलाव आहे आणि कुठलेही शॉप असं क्लोज आहे असं नाहीये. सध्या जे शॉप्स आहेत सगळे खुले आहेत, असे बंद अशातला म्हणजे बंद असे शॉप्स असे नाहीत. अच्छा, पण लोक प्रत्येक जण मात्र मास्क घालून आहे. हा, मास्क घालून आहे ऍज कम्पेअर, म्हणजे सगळ्या लोकांना अवेअरनेस आहे कोरोना बाबत, कारण की ते सगळे मास्क घालून आहेत. आपण एखाद्या चायनीज व्यक्तीला बोलू शकतो का रे, त्याला एखादा इंग्रजीतनं प्रश्न? सर विचारू शकतो, पण कसं आहे मोस्ट ऑफ द मेजर चायनीजला इंग्लिश येत नाही, ते आमच्या सोबतही बोलतात पण ते चायनीज मध्ये. आता दोन समोर जे लोक येत आहेत त्यांच्याशी आपल्याला बोलता येईल ते बघते दोन सिनियर सिटीजन. सर सीन असा आहे ना, ते आम्हाला भीतात. ओके फाईन, बर, कारण की ते म्हणजे डायरेक्ट. हे काय आहे, गव्हर्नमेंट काय आहे, हे एक शॉप काय आहे, आशिष हे काय, जा आतमध्ये तू जाऊ शकतोस तू. हे कशाचं शॉप आहे सांग मला. हे फ्राईड राईस चाऊमिन हे असे पदार्थ लावमिया चाऊमिया इथे भेटते, हे दुकान आहे, शॉप ओपन आहे. राईट, आणि त्याच्या त्या दुकानदाराच्या चेहऱ्यावरती मास्क पण नाहीये. हा सर, त्याच्यात त्यांच्या चेहऱ्यावर नाही, बरोबर.
आणि तुझ्या मते तिथं कुणी असं फार पॅनिक मध्ये आहे वगैरे अशी स्थिती नाही राईट. आता तू बाहेर पड, त्यातनं बाहेर पड राईट. ते केवढ्याला मिळतं रे तिकडे ते तुझं ते चायनीज आयटम केवढ्याला मिळतात म्हणजे म्हणायचं काय सर नेमकं? नाही नाही हे जे चायनीज आयटम होते तिथे हे समोर एक शॉप पण दिसतोय मला तिथे. हा ते सर शॉप हेच आहे, चावशी आहे, मार्केट टाईप, सुपर मार्केट टाईप. जाता येईल तुला मध्ये? हा सर जाता येईल. आता तिथलं सगळं डिस्क्राईब करून सांग ना मला. सो आता जे महाराष्ट्रातले प्रेक्षक तुझ्याशी तुला बघताय तर तू त्यांना असं सांगशील की जे आता आपल्याकडे रिपोर्टिंग सुरू आहे तशी काही स्थिती नाहीये. इनफॅक्ट ती बाई जरा दाखव आता ती तर विदाउट मास्क दिसतेय मला. ते सर हा विदाउट मास्क राईट. वुहान मध्ये आहे आपला मित्र हा आशिष आणि तो सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवतोय. अच्छा आणि तू जाऊन आता 8 दिवस झालेत, 8 दिवसामध्ये कुठेही असं लोकांना लोकांनी रस्त्यावरती येऊन प्रोटेस्ट केलाय? सरकारच्या विरोधामध्ये त्यांचा प्रोटेस्ट सुरू होता, सरकार मिसमॅनेज करतंय अशा पद्धतीचा काही त्यांच्यावरती आरोप आहे असं नाहीये? नाहीये सर नाही. तिथे तुला सगळ्या गोष्टी ज्या हव्या आहेत, मेडिसिन असेल, खाद्यपदार्थ असतील, ते सगळे त्याला विचार. त्याला तुला इंग्रजी येतं का म्हणून ह्याला विचार. कॅन यू स्पीक इंग्लिश? मी यो इंगुमा इंगु शो हा मी यो शो इंगुमा हा त्यांनी म्हणत आहे मी बोलू शकत नाही, क्षमा म्हणत आहे त्याला. ह्या स्ट्रीट बद्दल सांग आता किती वाजलेले तिथे आशिष? सर इथं सध्या 7:10 झालेत आपल्या इंडियन टाइम नुसार 2:30 पुढे. पण मग काही प्रेक्षकांना असं वाटेल की आता त्या रस्त्यावरती एवढी गर्दी का नाही? नॉर्मली रस्ते भरून मेन हायवे आहे ना सर, मेन हायवे आहे, त्याच्यावर फक्त कार्स आहेत आणि हे स्ट्रीट आहे बाजूला आहे त्याच्यावर आहेत ना लोक. ओके आणि तुझ्या हा स्ट्रीट आता हा हे समोरचं काय? हा मेन हायवे. ओके हा समोर सर बस स्टॉप आहे आणि तिकडे आमच्या उभय युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ईस्ट गेट कडून वाहन येत आहेत. आणि तू ज्या सुपर मॉलचं बोलत होतास तो मॉल तुझ्यापाशी जवळच आहे आता? हा जवळच आहे सर, 5 मिनिटचा डिस्टन्स आहे. तू आपण बोलत बोलत जाऊ. मला एक सांग की तुला म्हणजे तुझ्या सहित वुहान मध्ये जे नागरिक आहेत त्यांच्यासाठीच्या रिस्ट्रिक्शन्स काय आहेत सध्या? सार्वजनिक ठिकाणीचे रिस्ट्रिक्शन्स काय आहेत सध्या? सर आम्ही चायनीज लोकांना जे इन्स्ट्रक्शन दिले ते तर माहित नाही, पण आम्ही इंटरनॅशनल स्टुडंटला असं म्हणजे सांगितलं टीचरनी की आम्हाला सांगितल्याशिवाय तुम्ही युनिव्हर्सिटी म्हणजे सिटीच्या बाहेर आणि युनिव्हर्सिटीच्या बाहेर पडू नका. ते रजिस्टर आहे खाली, ते नाव लिहायचं, कशासाठी जात आहेत ते लिहायचं. एवढेच रिस्ट्रिक्शन आहेत, त्याच्यापेक्षा जास्त काय नाही? हा सर नाही नाही, फक्त त्यांनी एक कंपल्शन केलंय की तुम्ही काही पण हो, तुम्ही फॉरेनर्स आहात, तुम्ही सिटी सोडायची नाही. आणि तुम्हाला कोविडच्या टेस्ट किती रेग्युलर करायला लागतात? सर मला क्वारंटाईन, मी 5 दिवस क्वारंटाईन मध्ये होतो तर माझ्या 3 टेस्ट झाल्या, फर्स्ट डे, सेकंड डे, फायनल डे. आणि त्यानंतर मी युनिव्हर्सिटीमध्ये आलो, युनिव्हर्सिटीमध्ये असताना माझ्या 3 दिवस क्वारंटाईन होतं, आयसोलेशन माझ्या रूम मध्येच. आणि मी आता उद्या चाललोय माझ्या टेस्टसाठी, फायनल टेस्टसाठी कोविडच्या. त्याच्यानंतर काय होणार म्हणजे इन द सेन्स मी मला रेसिडेन्स परमिट साठी अप्लाय करते. ओके फाईन. तू एअरपोर्ट पासून ते तुझ्या विद्यापीठापर्यंत जाईपर्यंत 8 दिवसापूर्वी अशी स्थिती होती का की फार तुला भयानक वाटलं जे पूर्वी वुहान मध्ये दिसायचं तसं? नाही सर, मला मी ह्याच्या अगोदर पण गेलोय ना म्हणजे सिटीमध्ये फिरलोय तशीच नॉर्मल कंडिशन वाटली. ओके आणि आता तुझा क्वारंटीनचा काळ संपल्यानंतर तू जेव्हा फिरलास तेव्हा काय स्थिती दिसली तुला? तू फिरलास का तू बेसिकली शहरामध्ये? फिरलोय सर, माझ्या सिटीमध्ये फिरलोय. तेव्हा किती दिवसापूर्वी तू फिरलास? मी सर कालपासून फिरत आहे, काल माझं क्वारंटाईन संपलं, काल आज मी फिरत आहे. आणि त्याच्यात तुला कुठेही काही असं? हा हे सुपर मॉल आहे. हा हे सुपर मॉल आहे सर. आणि तिथे एरवी असते तशीच गर्दी आहे का आज कमी आहे? जिम ते सगळं चालू आहे सर, जिम ते सगळं म्हणजे हे जिम आहे माझं, मी स्वतः इथे जातो. राईट. दाखव जरा जिम दाखव. दाखवतो सर, माझ्या मित्राला भेटतो, माझा मित्र एरिक म्हणून. एरिक, हाऊ आर यू?
मी हे समजू शकतो की तो आतमध्ये गेला. कॅन हे बघ आशिष त्याच्याशी बोलू शकतो का मी? हे जरा दाखव ना. ऐक ऐक मित्रा, हे जे आता खेळतायत स्नूकर वगैरे, हा हे दाखव. नाही नाही अरे तुझा टिल्ट झाला कॅमेरा आशिष. हा राईट. आता महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी याच्यापेक्षा चांगलं चित्र काय असू शकेल बघा. थँक्यू आशिष घुमरे. यू वॉन्ट बिलीव्ह की तू काय पद्धतीचं आम्हाला रिलीफ दिलेलं आहे. माझे हे सगळे तरुण मित्र ज्या पद्धतीनं आता खेळतायत हे सगळं स्नूकर वगैरे विदाऊट मास्क खेळतायत आणि भारतामध्ये ज्या पद्धतीचं रिपोर्टिंग सुरू आहे ते धन्यच आहे. त्यातल्या कुठल्या तरी मला एखाद्या मित्राशी मला बोलता येईल का रे? सर त्यांना चायनीज शिवाय दुसरी लँग्वेज येत नाही. ते तुझा जो आता इंग्रजी जो त्याच्याशी जो हाय हॅलो केलोस त्याच्याशी त्याला तरी बोलू दे मला. त्याला जरा बोलू सर. त्याला पण तेवढंच येत हाय हॅलो करता. ते फक्त हाय हॅलो कर मी सांगाल. तू एकदा प्रयत्न कर ना. बघा बघा काय पद्धती. हॅलो कॅन यू सेइंग हाय हाय इन मेसेज. हॅलो 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 लुक एट मी गाय. मे आय आस्क यू वन क्वेश्चन टू यू? कॅन यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग टू यू? Do you understand what I am saying to you? Then I told him, sir. Oh, man, that. Yeah. My question to you here is, Ashish, Dwara, tu camera neat pakad, please. Camera neat pakad. Camera neat pakad. What means? My question to you here is, what is the COVID situation in Wuhan? Whether the hospitals are really overwhelmed, mortuaries are overwhelmed, or everything is okay? Okay, okay. Nothing to panic. No. Is there any panicky situation? No, not at all. No. Can you understand English what I am asking to you? Yes. What is my question? What is the current situation of COVID in Wuhan? Can you describe me in a 2 sentences, 3 sentences? Try. I do understand. It's normal. Doma. Yeah. It is a normal one. Yes, Doma. Thank you, boss. Ashish, जरा आपला तो स्नूकर खेळणारी सगळी टीम दाखव रे. Yes, sir. Wow. You won't believe, Ashish, की तू काय पद्धतीचा रिलीफ. म्हणजे डॉक्टर अचल श्रीखंडेनी ज्या वेळेला महाराष्ट्राला हे सांगितलं त्यावेळेला बऱ्याच जणांच्या मनात काही प्रश्न आले होते की अरे चीन सारख्या कम्युनिस्ट देशातनं अशा पद्धतीनं कोण काय खरं बोलेल. पण माझा हा तरुण मित्र जो आपल्या लातूरचा आहे मूळचा, त्या तरुण मित्रानं आता हे महाराष्ट्रासमोर जे चित्र मांडलंय ते बघितल्यानंतर तर मला असं वाटतं की काय पद्धतीचं आपल्याकडे फिअर फॅक्टर सुरू आहे. आय डोंट नो की याच्या मागचं कारण काय. आशिष आता तू बोलत जरा, इथं किती रेंट आहे मित्रा? हे सगळं जिम करण्यासाठी तू किती पैसे पे करत करणार? सर मी समीर सांगू का? हा तुझाच विचारतो. सर इथं जवळपास मी 560 युआन देतो एक वर्षासाठी, म्हणजे इंडियन करन्सी मध्ये नियर अबाउट 6000 रुपीज. ओके ठीक आहे. आता पुन्हा एकदा फ्लिप कर आणि तू आम्हाला सगळ्या गोष्टी त्या मॉलमध्ये दाखव. 5 मिनिट आहे तुझ्याकडे आणखी शेवटचे. हे चौशी आहे म्हणजे इन द सेन्स इथं स्वीट्स भेटतात. स्वीट फूड मेन पाव म्हणजे इकडे ब्रेडला मेन पाव म्हणतात. हे सगळे दाखव छोटी छोटी गोष्ट आम्हाला दाखव. फार महत्वाची आहे रे मित्रा. आशिष यू वोंट बिलीव्ह की तू 8 दिवसापूर्वी तिकडे वुहानला गेलास आणि इकडे काय पद्धतीच्या गोष्टी आम्हाला ऐकायला मिळतात. राईट आशिष कॅमेरा तुझ्याकडे घे. हा चल चालत राहा तू चालत राहा. आता ठीक आहे, जरा थोडी रेंज गेली होती. असं आहे की विजय गोखले हे आपल्या महाराष्ट्राचे मराठी सुपुत्र, हे तिनानमेन स्क्वेअरचं आंदोलन जेव्हा झालं आशिष त्यावेळेला ते भारताचे ट्रेनी आपण म्हणू असे अँबेसेडर तिथे होते, म्हणजे आपल्या अँबेसीमध्ये तिथे ट्रेनी होते आणि त्यांचं करिअर ज्या वेळेला संपलं त्यावेळेला ते तिथून भारताचे चीन मधले राजदूत म्हणून रिटायर झाले. त्यांनी तिनानमेन स्क्वेअरवरती एक सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचा रोखच असा आहे की आपण चीनकडे बघत असताना पाश्चात्य राष्ट्राच्या नजरेतनं आपण बघितलं नाही पाहिजे. आशिष जर माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचत असेल तर मला तुला हे सांगायचं आहे की आपल्याकडे आता अशा पद्धतीनं चालू आहे की स्मशानभूमीमध्ये रांगा लागल्यात, तिथे मृत्यू ठेवायला जागा नाहीये. आता तू पुन्हा एकदा फ्लिप कर आणि आणखी तुझ्याकडे मी 3 मिनिट देतो. त्या 3 मिनिटांमध्ये आपल्याच मेडिकल स्टोअर आहे
मेडिकल स्टोर आहे, सगळे औषध अवेलेबल आहेत. दाखव जरा मेडिकल स्टोर. कमाल आहे, कमाल आहे, कमाल. थँक्स टू ही न्यू टेक्नॉलॉजी आपण सगळ्या गोष्टी बघू शकतो. आय होप की त्या मेडिकल स्टोर वाल्याला थोडं तरी त्याला थोडं तरी बोलता येईल, मेडिकल स्टोर वाल्याला इंग्रजीमध्ये. विचार त्याला. हे टॅबलेट्स आहेत. काय लिहिते रे ती? तुम्हाला फायजी ते म्हणत आहे, म्हणजे मी सांगतो ट्रान्सलेट करून. ती म्हणत आहे तुम्हाला जे फायजे ते लिहा, मी देते असं म्हणत आहे. नो नो, तिला हे विचार ना की मी एक इंग्रजीत तिला प्रश्न विचारला तर चालेल का म्हणून. कॅन आय आस्क यू इंग्लिश क्वेश्चन? वॉश ओवर इनक्लू बुक आहे. ते म्हणताय प्रूफ आहे. म्हणजे तिला येत नाही का? हा तिला येत नाही. तिने पीपीईकिट घातलेलं आहे सर. हो, फार्मसी आहे ना. राईट, म्हणजे फार्मसीमध्ये कंपल्सरी आहे पीपीईकिट. अच्छा, तुझ्याकडे घे कॅमेरा. तिथेच उभा राहतो फार्मसीमध्ये. आणि आता महाराष्ट्राचे प्रेक्षक जे तुला बघताय, थोडस कॅमेरा थोडा तुझ्या चेहऱ्यापासून दूर ठेव. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा तुझ्या शब्दामध्ये वुहान मधली स्थिती सांग. वुहान मधली सिच्युएशन सध्या नॉर्मल आहे. म्हणजे जे 3 वर्षापूर्वी होती तशी सिच्युएशन आहे. आणि आता रिस्ट्रिक्शन काही नाहीये. पण जेव्हा कोरोना झालता तेव्हा जे 76 डेज साठी लॉकडाऊन होत, ते वुहान मधलं आतापर्यंत सगळ्यात कडक लॉकडाऊन होत. आणि त्यानंतर आतापर्यंत 2 लॉकडाऊन झालं, 1-2 महिन्यासाठी आणि 1 महिन्यासाठी. पण त्याच्यानंतर आजपर्यंत कुठं लॉकडाऊन झालेलं नाही. आणि स्ट्रीट बंद किंवा शॉप्स बंद आणि हे ट्रॅव्हल रिस्ट्रिक्शन अप टू 15 नोव्हेंबर पर्यंतच होते. आफ्टर 15 नोव्हेंबर जसं ते प्रोटेस्ट झाला त्यानंतर गव्हर्नमेंटने रिएक्शन दिली त्याला, की गव्हर्नमेंटनी ते सगळे रिस्ट्रिक्शन काढून घेतले चायनीज गव्हर्नमेंटने. आणि त्या 15 नोव्हेंबर पासून आता आपल्याकडे 31 डिसेंबर जवळ येत चाललाय. जवळपास 6 महिने झाला. तुझ्या मते तर आता तिथे काही अशी सिच्युएशन नाही की लोक घाबरलेले आहेत आणि चिंतेत. तुझा चेहरा एकदा महाराष्ट्राला दाखव, मास्क काढून तुझ्या हातामध्ये घे. करेक्ट. आणि तू तुझी काळजी घे मित्रा, ठीक आहे? हो 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 सर. आपण बोलत राहू. तू काय काम केलं आहेस महाराष्ट्रासाठी तुला कल्पना नाही. मास्क लाव तू, कारण तुला कारण हा एक मोठा रिलीफ आहे. बघा, त्या दिवशी डॉक्टर श्रीखंडेनी आपल्याला सांगितलं तेच. हा माझा तरुण मित्र एमबीबीएसच्या चतुर्थ वर्षाचं शिक्षण घेतोय तू सध्या तिथे. एक वर्षाचं शिक्षण राहिले ना तुझं? हा सर, येस सर. अच्छा, एक प्रश्न मला सांग की तुम्हा विद्यार्थ्यावरती काही दबाव वगैरे आहे का, की भारतातल्या कुठल्याही आपल्या नातलगांना, ऐक ना, ऐक माझा प्रश्न होते, कुठल्याही आपल्या नातलगांना किंवा माझ्यासारख्या माध्यमातल्या सह तुझ्या मित्राला तिथली खरी खुरी परिस्थिती सांगा किंवा सांगू नका, असं काही दबाव आहे का तुमच्यावरती? नाही सर, तसं काही नाहीये. ते जे पण रुल्स आणि रेग्युलेशन आहेत ते फक्त चायनीज लोकांसाठी आहेत, आमच्यावर ते अप्लाय होत. थांबूया आपण इथे. आणि तू ज्या वेळेला वुहानच्या मुख्य बाजारात जाशील त्या मासळी बाजारामध्ये उद्या, तिथून आपण तुझं लाईव्ह करू. थँक्यू सो मच. थँक्यू, बाय, टेक केअर, पुन्हा भेटू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.